धारूर तहसील कार्यालयात नवीन रेशन कार्डासाठी मोजावे लागतात 2000 रुपये. धारूर तहसील कार्यालयात नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तब्बल 2000 रुपये मोजावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. रेशन कार्डासाठी असे पैसे उकळणाऱ्यांवर तहसीलदार कारवाई करणार की नाही असा संतप्त सवाल तालुक्यातील नागरिक उपस्थित करत आहेत. कर्मचाऱ्यांवर कडक आणि दंडात्मक कारवाई केली नाही तर जनआंदोलन केले जाईल असा इशारा अनेक तक्रारदारांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. सध्या शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जे कागदपत्रे आहेत त्यात रेशन कार्ड एक आहे. मात्र बहुतांश नागरिकांकडे रेशन कार्डच नाहीत, त्यामुळे सध्या रेशन कार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालयात नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र याचाच फायदा धारूर तहसील कार्यालयातील काही कर्मचारी घेत असल्याचे समोर येत आहे. रेशन कार्डासाठी नाममात्र शुल्क लागते, परंतु तहसील कार्यालयातील मोकाट कर्मचारी नागरिकांकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर तहसीलदारांनी वेळीच वचक बसवावा, नाहीतर धारूर तालुक्यात मोठे जनआंदोलन उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. नाथा ढगे, संवाद मराठी लाईव्ह, किल्ले धारूर, बीड. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912. 72 76 47 34 38 54.